महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत अतिवृष्टी नुकसान भरपाई या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात पाहूयात सविस्तर माहिती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन मध्ये अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपटीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता त्यानुसार दोन विभागातील दहा जिल्ह्यांसाठी एक हजार दोनशे शहाऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख सहासष्ट लाखो बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे ही मदत राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीसाठी लागू असेल अतिवृष्टीच्या निकषामुळे मंडळामध्ये चोवीस तासात पासष्ट मि मिलीमीटरपेक्षा जास्ती पावसाची नोंद झालेली असल्यास आणि मंडळामधील गावात तेहतीस टक्केपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेले असल्यास मदत अनुज्ञेय असणार आहे लाभार्थींना नुकसान भरपाई पोटीची रक्कम थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित करण्यात येणार आहे शेतकरी लाभार्थींना मदत वाटप केल्यानंतर लाभार्थींची यादी मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकत संकट प्रसिद्ध करण्यात येणार आहे या निर्णयानुसार औरंगाबाद विभागातील औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर तर पुणे विभागातील पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे धन्यवाद